नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयातील 12वी कविता गोधडी ही अभ्यासणार आहोत. गोधडी कशी शिवली जाते ते आपण आज प्रत्यक्ष पाहणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्ही ही गोधडी कशासाठी शिवत आहात? जसं थंडी वाटते मातीच्या घरामध्ये त्याच्यामुळे आम्ही गोधडी शिवतोय. मातीचं घर असल्यामुळे आणि मातीच्या घरामध्ये खूप थंडी, हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते त्याच्यामुळे तेव्हा या गोधडीमध्ये ऊब मिळते, थंडी कमी जाणवते म्हणून ही गोधडी शिवत आहे. मग या गोधडीमध्ये तुम्ही काय काय टाकलेलं आहे? म्हणजे सर्व पुरण टाकलेलं आहे आम्ही जुनं त्याच्यामध्ये. पुरण टाकलंय? आजीची साडी, मुलांचे कपडे, धोतर, चिंद्या असं टाकलेलं आहे आम्ही त्याच्यामध्ये. हो का? तुम्ही आता काय शब्द वापरला? पुरण म्हणजे इकडे पुरण म्हणजे काय? आतमध्ये जे कपडे वापरले त्याला पुरण पुरण म्हणतात का? म्हणजे गोधडी शिवताना घरातले जे जुने झालेले कापड असतात ते वाया जाऊ नये म्हणून आई खूप प्रेमाने या गोधडीमध्ये ते सगळे कापड वापरत असते आणि त्याला इकडे खानदेशी भाषेमध्ये पुरण असं म्हणतात. आणि आतमध्ये जे घातलेलं आहे ते अस्तर का? तर वरच्या गोधडीला बळकटपणा यावा, थोडी दणकटपणा यावा म्हणून जे आतून जे कापड वापरलं जातं ते अस्तर. मग ते अस्तर म्हणजेच खानदेशी भाषेमध्ये पुरण असतं. आणि ही गोधडी कशी शिवतात? मी दाखवते तुम्हाला. गोधडी कशी शिवतात ते दाखव इकडे. पा विद्यार्थी मित्रांनो, या ताई गोधडी शिवून दाखवत आहेत. या गोधडीला सुई आणि दोरा वेगळा लागतो का? हा वेगळा लागतो तिला. सुई सुई वेगळी, दोरा वेगळा लागतो, जाड दोरा लागतो त्याला. जाड दोरा लागतो जेणेकरून गोधडी अगदी दणकट व्हावी किंवा ती पटकन फाटू नये म्हणून अगदी बळकट असा दोरा वापरावा लागतो. तो दोरा हाताने तुटत नाही, तो कात्रीने किंवा ब्लेडपानने कापावा लागतो. त्याचप्रमाणे याला गोधडी शिवताना सुई सुद्धा ही खूप मोठी वापरावी लागते, जाड सुई लागते त्याला. आजी तुम्ही ही गोधडी किती दिवसात पूर्ण कराल? एका दिवसात. एका दिवसात पूर्ण होते? तुम्ही दोघं मिळूनच शिवतात का? हा. सव्वा पट्टीची गोधडी असते. सव्वा पट्टीची काय? ही सव्वा पट्टी. सव्वा पट्टी सिंगल इकडे ही सव्वा पट्टीची गोधडी असते. या ताईंनी कालच ही गोधडी शिवलेली आहे. किती छान पद्धतीने गोधडी शिवलेली आहे. प्रत्येक आई ग्रामीण भागामध्ये आई आपल्या घरातील कापडांचा उपयोग व्हावा म्हणून ती या गोधडी शिवत असते. ही गोधडी ती खूप प्रेमाने आणि मायेने शिवत असते. या गोधडीमध्ये फक्त चिंध्याच वापरलेल्या नाहीये तर मायेची ऊब या गोधडीमध्ये आईने टाकलेली असते. आणि या सगळ्या चिंध्या अगदी दटावून म्हणजे काय एकावर एक ठेवून ठेवून गोधडीची ही जाळी वाढवलेली असते. म्हणूनच या गोधडीमध्ये खूप प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, स्नेह या गोधडीमध्ये सामावलेला असतो. म्हणून या गोधडीमध्ये आपल्याला खूपच ऊब मिळते.